कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातून मोठी बातमी आता समोर येत आहे। देवळा तालुक्यातून आताच प्राप्त झालेल्या अहवालामध्ये काही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार थेट कॉल लाईन वरून जोडले जात आहेत। बोला वैभवजी, देवळा तालुक्यातून काही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता? नमस्कार। देवळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून कोरोना साखळी काही गेल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे। तालुका प्रशासनाला नुकतेच 58 संशयितांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 7 अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित 52 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। तसेच खाजगी प्रयोगशाळेतून प्रशासनाला 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे। तर तालुक्यात पहिल्यांदाच रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 5 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती। या कोरोनाचा रॅपिड अँटीजेन टेस्टचे कोरोना चाचणी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून यामध्ये 3 संशयितांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले। त्यामुळे तालुक्यात पहिल्यांदाच प्रयोग केलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 3 संशयितांचे कोरोना चाचणी अहवाल प्रशासनाला पॉझिटिव्ह आले। कोरोना चाचणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावेत यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे कोरोना चाचणी करण्यात येत आहे। साधारणतः या टेस्टद्वारे कोरोना चाचणी केल्यावर 4 तासात याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त होतो। आज 12:30 वाजेपर्यंत 11 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत। यामध्ये देवळा शहरातील 4 या 4 रुग्णांमध्ये 15 वर्षीय मुलगा, 58 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवक, 27 वर्षीय महिला, तसेच लोणेर येथे देखील एक रुग्ण आढळून आला आहे। यामध्ये 41 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे। तसेच माळवाडी येथे देखील पुन्हा एक रुग्ण आढळून आला आहे, यामध्ये 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे। तसेच पुन्हा एकदा फुले माळवाडीला देखील एक रुग्ण आढळून आला आहे, यामध्ये 56 वर्षीय महिलेचा समावेश आहे। तसेच प्रशासनाला खाजगी लॅबमधून 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे, यामध्ये देवळा शहरातील 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। तसेच तालुक्यात पहिल्यांदाच रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली होती, यामध्ये 5 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती। या 5ही कोरोना चाचणी संशयितांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून यामध्ये 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत। त्यामुळे तालुक्यात रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीच्या माध्यमातून 3 अहवाल प्रशासनाला पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत। यामध्ये गुंजाळनगर येथील 50 वर्षीय पुरुष, देवळा शहरातील 60 वर्षीय पुरुष, तसेच खामखेडा येथील 20 वर्षीय युवकाचा समावेश आहे। यामुळे आज अखेर तालुक्यात 12:30 वाजेपर्यंत एकूण 243 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 163 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत। तसेच 17 रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे, तर 14 रुग्णांचा दुर्दैवाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। सद्यस्थितीत तालुक्यात 59 रुग्ण उपचार घेत असून 59 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, विनाकारण घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वारंवार हात धुवावा आणि एक महत्त्वाचे लक्षात ठेवा, आपल्याला कोरोना रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही। धन्यवाद। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी वैभव पवार, देवळा। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून रुग्णांची संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे। ग्रामीण भागात देखील कोरोना शिरकाव करत आहे, त्यामुळे समस्त नाशिकांना आम्ही विनंती करतो की घरातच थांबा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। त्याच पद्धतीने पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधवी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधवी नाशिक न्यूज।
याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.